नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत सातवी जनरल सायन्स, स्थितिक विद्युत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, स्थितिक विद्युत यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण घेतलेला जे काही शिकलेलो आहोत त्याचा थोडासा आढावा घेऊ ऍट अ ग्लान्स. सो ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. And the electric charge is an intrinsic property of these particles. बघा, प्रत्येक हा जो विद्युत प्रभार आहे, हा विद्युत प्रभार हा वस्तू ज्या अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे. When the positive charge and the negative charge on an object are balanced, the object is neutral. धनप्रभार आणि ऋणप्रभार समतोल असतात तेव्हा ती वस्तू उदासीन असते. Means there is no net charge on the object. कोणताही प्रभार नसतो. And if these charges are not balanced, the object is said to be charged. आणि म्हणजेच हे दोन्ही प्रभार जेव्हा समतोल नसती, म्हणजेच धनप्रभार जास्त असेल किंवा ऋणप्रभार जास्त असेल, ते बॅलन्स नसतील, समतोल नसतील, त्यावेळेला ती वस्तू प्रभारित आहे असे म्हटले जाते. हा धनप्रभार आणि ऋणप्रभार ही नावं बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने दिलेली आहेत. The scientist Benjamin Franklin named the electric charges as positive charge and negative charge. So today what we have learned, let's revise. There is attraction between unlike electric charges and there is repulsion between like electric charges. Means positive and negative charges attract each other and positive positive or negative negative they repel each other. The electric charge generated by induction stays only as long as the charged object is near to it. And the number of positive and negative charges are equal on an uncharged or neutral object. The number of positive and negative charges are equal on an uncharged or neutral object. तर या गोष्टी आपण मागील भागात शिकलेलो आहोत. सिमिलरली देअर इज अ सिम्पल डिव्हाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन एन ऑब्जेक्ट अँड इट इज गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. आज आपण वीज चमकणे, फ्लॅश ऑफ लाइटनिंग या ही कन्सेप्ट बघणार आहोत. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला
पाऊस पडतो, आकाशामध्ये पावसाळी वातावरण निर्माण होतं, ढग येतात, त्यावेळेला आपल्याला वीज चमकताना दिसून येते. काही वेळेला तर झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा किंवा झाडांचा जनावरांचा मृत्यू झाल्याचं आपण वाचतो किंवा ऐकतो. सो व्हॉट इज दॅट ऍक्च्युअली हॅपन्स व्हेन देअर इज लाइटनिंग इन द स्काय अँड व्हेन लाइटनिंग स्ट्राइक्स द अर्थ, म्हणजे आकाशात जेव्हा वीज चमकते तेव्हा नेमकं काय घडतं आणि ही वीज जमिनीवर पडते म्हणजे काय घडतं ते आपण बघणार आहोत. सी हियर, दिस टाइप्स ऑफ पिक्चर्स नॉर्मली वी सी व्हेन देअर इज अ क्लाउड्स इन द स्काय. इन द रेनी सीजन इफ देअर आर क्लाउड्स इन द स्काय वी सी दॅट there is lightning in the sky. Now how this lightning occurs and when this lightning strikes the earth? So when air and clouds rub against each other in the sky, आकाशात ढग जेव्हा घासले जातात तेव्हा वर असणारे ढग धन प्रभारित तर खाली असणारे ढग ऋण प्रभारित बनतात. आणि जेव्हा या ढगाच्या तळाचा ऋण प्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋण प्रभार जमिनीकडे वाहू लागतो. काय होतं बघा, ढग जेव्हा एकमेकांवर घासले जातात तेव्हा वर असणारे ढग काय आहेत, धन प्रभारित तर खाली असणारे ऋण प्रभारित होतात. आता तळाचा ऋण प्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा जास्त होतो त्यावेळेला हे ऋण प्रभारित कण काय होत आहेत, खाली त्यांचं अट्रॅक्शन होतं आणि ते जमिनीकडे येऊ लागतात. आता हे जेव्हा होतं त्यावेळेला उष्णता प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होते. आता ही जी घटना आहे ही एका सेकंदापेक्षा सुद्धा कमी वेळामध्ये घडते. म्हणजेच काय होतं, तर ढगाच्या तळाचा ऋण प्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो आणि टप्प्याटप्प्याने ऋण प्रभार जमिनीकडे वाहू लागतो. आणि अशा वेळी या विद्युत प्रवाहामुळे उष्णता प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होते. So, see here, there are clouds in the sky. These clouds and air rub against with each other in the sky. The upper part of the some clouds becomes positively charged and the lower side becomes negatively charged. Now, when these negatively charged base above the plane ground becomes much larger than the charge on the ground, charge starts flowing towards the ground in stages. This happens in a fraction of second and at this time heat, light and sound energy are produced along with the electric current. And in this way, flash of lightning happens. See here,
पॉजिटिव निगेटिव एंड हाउ दैट निगेटिव चार्जेस कमिंग टू द ग्राउंड एंड व्हेन दिस अट्रैक्शन टेक्स प्लेस देयर इज अ फ्लैश ऑफ लाइटनिंग. आता ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होते, यालाच वीज पडणे असे म्हणतात. तर वीज पडणे म्हणजे काय बघा, हे विद्युत प्रभारित ढग जे आहेत हे आकाशात असताना इमारत किंवा झाडे यांच्याकडे ही वीज आकर्षित होते. कशामुळे होते तर विद्युत प्रभारातील आकर्षणामुळे प्रवर्तनाने विद्युत प्रभार निर्माण होतो आणि विद्युत प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतो, यालाच वीज पडणे बघा कशा प्रकारे आकर्षित होतोय बघा वीज पडणे असे म्हणतात. सो ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड अँड द बिल्डिंग द चार्ज ऑन द क्लाउड फ्लोज टुवर्ड्स द बिल्डिंग धिस इज कॉल्ड लाइटनिंग स्ट्राइक. आता वीज पडून हे जे नुकसान होतं हे नुकसान होऊ नये, मोठ्या प्रमाणावर हे नुकसान होतं आणि कधी कधी मनुष्यहानी होते, प्राणहानी, झाडं उभीच्या उभी जळून जातात आणि त्यासाठी या आघात्यापासून रक्षण करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यालाच तडित रक्षक असे म्हणतात. हे बघा कशा प्रकारे बघा वीज पडल्यानंतर कशा प्रकारे या तडित रक्षकामुळे त्या बिल्डिंगचं नुकसान होण्यापासून आपण थांबवू शकतो, कशा प्रकारे संरक्षण केलं जातं. तर ढगातून पडणाऱ्या विजेच्या अपघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला तडित रक्षक असे म्हणतात, लाइटनिंग प्रोटेक्टर और लाइटनिंग कंडक्टर. द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिवाइस यूज फॉर प्रोटेक्शन फ्रॉम अ लाइटनिंग स्ट्राइक. आता याची रचना कशी असते, As you see in the picture, it consists of a long copper strip with one end forked. See here, अशा प्रकारे मोठ्या इमारतीवर हे बसवलेलं असतं, तांब्याची एक लांब पट्टी असते आणि इमारतीच्या सर्वात उंच भागावर त्याचे एक टोक असते. सर्वात उंच भागावर त्याचं एक टोक असतं आणि या टोकाला भाल्याप्रमाणे काय असतात, अग्रे असतात. पट्टीचं दुसरं टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते आणि त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. बघा कशा प्रकारे हे केलं असतं, या ठिकाणी कॉपर स्ट्रीप विथ वन एंड फोर दिस एंड ऍट द हायएस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. मातीच्या सर्वात उंच भागावर हा बसवलेला असतो. अदर एंड ऑफ द स्ट्रीप इज कनेक्टेड टू अ प्लेस्ट ऑफ कास्ट आयर्न. या ठिकाणी बघा दिसते तुम्हाला. अँड नाऊ अ पीट इज डग इन द ग्राउंड with coal and salt which is used to filled into the peat and the iron plate is placed upright in the peat. कोळसा आणि मीठ घालून हा जाड पत्रा उभा केलेला असतो, त्यात पाणी टाकण्याची सोय करतात, यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. हे टोक आहे, ही तांब्याची पट्टी आणि हा आहे बिडाचा पत्रा, लोख कोळसा आणि बिडाचा पत्रा म्हणजे कच्चं लोखंड घालून त्यामध्ये हे उभं केलं जात. बघा
कशा प्रकारे धन प्रभार ऋण प्रभार अट्रॅक्शन झाल्यानंतर वीज येते आणि ही वीज कशा प्रकारे वाहून नेली जाते बघा, आणि त्यामुळे त्या इमारतीचं संरक्षण होऊ शकतो। ही बघा जमिनीत वाहून नेली जाते विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जाताच, हे इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टी मार्फत जमिनीपर्यंत पोहोचवले जातात आणि त्यामुळे इमारतीचं होणारं नुकसान टळतं। त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराचं वीज पडण्यापासून संरक्षण होतं। हे बघा अशा प्रकारे तांब्याच्या पट्टी मार्फत हा विद्युत प्रभार जमिनीकडे पोहोचवला जातो आणि इमारतीचं होणारं नुकसान टळू शकतो। व्हेनेवर अन इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड पासेस ओवर द बिल्डिंग द इलेक्ट्रिक चार्जेस फ्लोइंग टुवर्ड्स द बिल्डिंग आर कंडक्टेड इन टू द ग्राउंड थ्रू द कॉपर स्ट्रीप अँड डॅमेज टू द बिल्डिंग इज प्रिव्हेंटेड। तडित वाहक कधी बसवलं पाहिजे, तर आपल्या घराची उंची अधिक असल्यास पावसाळ्यापूर्वीच आपल्या घराच्या छतावरही हे तडित वाहक बसवावे। हे तडित वाहक म्हणजे धातूचा एक प्रकारचा अँटिनाच होय। या तडित वाहकाला जोडलेली तार छतावरून सरळ खाली आणून जमिनीत या तारेचे टोक गाडले जाते आणि यालाच तडित वाहक भूसंपर्कित करणे असे म्हणतात। पावसाळ्यात आपल्या परिसरात जर अशा प्रकारे वीज पडत असेल तर घराच्या छतावरील या तडित वाहकाच्या अँटिनाकडे ही आकाशातील वीज खेचली जाऊन तडित वाहकाला जोडलेल्या तारेतून ही वीज सरळ भूसंपर्कित होते आणि होणारे अपरिमित नुकसान टाळता येऊ शकते। आता कशा प्रकारे आपण या वीज पडण्यापासून संरक्षण करू शकतो। आकाशात वीज चमकल्यावर 10 सेकंदांनी मेघ गर्जनांचा म्हणजे ढगांच्या गडगडाटांचा आवाज आला तर शेतात काम करणाऱ्या लोकांनी आपली जागा सोडू नये। मात्र जवळपास पडलेले लाकूड अथवा कोरडा पालापाचोळा पायाखाली ठेवावा। दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवावे, डोके जमिनीवर ठेवू नये आणि आपलं शरीर मात्र भूसंपर्कित होऊ देऊ नये। आणि म्हणून पायाखाली काय घ्यायचंय, लाकूड किंवा कोरडा पालापाचोळा। एवढ्या काही क्षणापुरता जर आपला जमिनीशी येणारा संपर्क आपण तोडला तर आपण या वीज पडण्यापासून या नुकसानीपासून वाचू शकतो। आकाशात वीज चमकल्यावर 10 सेकंदांनी मेघगर्जनांचा आवाज आला तर घराबाहेर असणाऱ्या प्रत्येकाने आपले शरीर काही सेकंदापुरते भूसंपर्कित होणे टाळावे। दीज आर द प्रिकॉशन्स वी हॅव टू टेक व्हाईल लाइटनिंग ऑकर्स। त्याचबरोबर ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये वादळ वारा किंवा अशा प्रकारे लाइटनिंग सुरू असतं त्यावेळेला आपल्या घरातील टीव्ही कॉम्प्युटर आदी विद्युत उपकरणे लगेच बंद करून ती मेन स्विच पासून वेगळी करून ठेवावीत। विजेच्या उपकरणांचा वापर पूर्णपणे टाळावा। ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू असेल तर दूरध्वनी किंवा मोबाईल यावर संभाषण पूर्णतया टाळावे, कारण दूरध्वनी किंवा मोबाईल ज्या रेडिओ लहरींवर चालतात त्या रेडिओ लहरींसोबत आकाशातील वीज आपल्यापर्यंत पोहोचण्याचा धोका असतो। सो लाइटनिंग ऑकर्स वेन निगेटिव्ह चार्ज इन द लोअर पार्ट ऑफ अ स्टॉर्म क्लाउड इंड्यूसेस अ पॉझिटिव्ह चार्ज इन द ग्राउंड बिलो द क्लाउड इव्हेंचुअली द एअर बिकम्स चार्ज forming a pathway for the travel from the cloud to the ground and in this way lightning occurs।
Now tell the two objects repel or attract each other. So positive and negative. Now positive and negative. Next, positive, positive. Negative, positive. And negative, negative. Now you have to write down whether these two objects, the objects having these charges, they repel or attract. So positive and negative, what will happen? Yes, they will attract each other. Now positive and negative means these are opposite charges, and opposite charges attract each other. Or unlike charges, we can say unlike charges or opposite charges, they attract each other. Next, positive, positive. Now both positive means these are like charges. Okay, so like charges, yes, repels. Therefore these two objects repel each other. Next, negative and positive. Again, unlike charges, so they will attract each other. And negative, negative, again like charges, therefore they will repel each other. Okay, so when two charges are unlike, that is positive and negative, they will attract each other. So unlike charges attract and like charges repel. Now next question, what are the characteristics of a static electric charge? We have learned about static charge, static electric charge. So what are the characteristics of this static electric charge? Now charges exist in two types, that is positive charge and negative charge. Now positive charge is generally carried by a proton, and a negative charge carried by an electron. So if positive charge means protons, number of protons are more than number of electrons, obviously that object is positively charged, because proton has positive charge and electron has negative charge. So more positive charge means the object is positively charged. And if object is, that is if number of electrons are more than number of protons, then the object is said to be negatively charged, because number of electrons are more and the charge on an electron is negative. Second characteristic of static electric charge, that is like charges always attract each other and unlike charges always repel each other. Okay, like charges attract and unlike charges always repel each other. Now choose the correct option and fill in the blanks. There are some words are given in the bracket, so you have to select the correct option and fill in the blanks. There are sentences given. First sentence, there is dash between like charges. So what is the answer? There is dash between like charges. What is? There is always
रिपल्शन, देयर इज ऑलवेज रिपल्शन बिटवीन लाइक चार्जेस, मीन्स पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दे विल रिपेल. नेक्स्ट, डॅश इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन एन ऑब्जेक्ट. व्हॉट इज रिस्पॉन्सिबल? द करेक्ट ऑप्शन विल बी डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव चार्ज इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन एन ऑब्जेक्ट. नेक्स्ट, अ लाइटनिंग कंडक्टर इज मेड अप ऑफ अ डॅश. इट इज मेड अप ऑफ अ कॉपर स्ट्रीप. लाइटनिंग कंडक्टर इज मेड अप ऑफ अ कॉपर स्ट्रीप. नेक्स्ट, डॅश डज नॉट गेट इलेक्ट्रिकली चार्ज इझिली बाय रबिंग. व्हॉट इज द आन्सर? येस, कॉपर ऑर गोल्ड, बिकॉज प्लास्टिक gets electrically charged because we have performed the experiment with comb, scale, they are made up of plastic. Thermocol also get electrically charged easily by rubbing, but copper or gold does not get electrically charged easily by rubbing. There is dash when opposite electric charge come near each other, opposite electric charge. So there is always attraction when opposite electric charge come near to each other. Next, a dash can be detected with an electroscope. What is? Yes, a charged object can be detected with an electroscope. Gold leaf electroscope, we have seen, and that experiment, that to detect the electric charge on an object, we use gold leaf electroscope. Therefore, a charged object can be detected with an electroscope. Now explain why it is not safe to go out with an umbrella when there is heavy rain, lightning or thunder. So what is the answer? Now see here, heavy rain and thundering is accompanied by lightning. Lightning is basically the discharge of huge amount of electric charges from clouds towards the ground. What is lightning? Discharge of huge amount of electric charges from clouds towards the ground. So these charges may pass through the metallic rod of the umbrella to the person carrying it. काय होतं त्याच्यामध्ये? लाइटनिंग जेव्हा होतं त्यावेळेला काय होतं, तर ऋण प्रभार हा जमिनीकडे येऊ लागतो आणि छत्री जी असते, या छत्रीचा दांडा जो असतो तो कसला असतो? मेटलचा असतो. सो देअर आर चान्सेस दॅट दिस इलेक्ट्रिक चार्ज मे पास थ्रू द मेटलिक रॉड ऑफ द अम्ब्रेला, अँड हेन्स द पर्सन माइट गेट सिव्हिअर इलेक्ट्रिक शॉक and he may die. Thus, it is not advisable and safe to go out with an umbrella when there is heavy rain, lightning or thunder. Okay, so in this way, it is not safe to go out with an umbrella because of umbrella's rod is made up of metal. Okay,
So in this way, we have learned about static electric charge. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी रहा, सुरक्षित रहा.